श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर बघा, आज आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची आहे। मंगल कलश हा फक्त मंगळवारी किंवा शुक्रवारी स्थापन करायचा असतो, तसा तुम्ही कोणत्याही वारी करू शकता, परंतु मंगळवार आणि शुक्रवार हे आपल्या कुलदेवतेसाठी शुभ मानले जातात आणि त्याचमुळे आपण मंगळवारी किंवा शुक्रवारीच कलशाची स्थापना करतो। तर ही कलशाची स्थापना का केली पाहिजे, कारण की ज्यावेळेस बघा, बऱ्याच जणांना कुलदैवत आपलं कोणतं आहे हे माहिती नसतं, काही जणांना माहिती असतं, पण ज्यावेळेस आपल्याला कुलदैवत कोणतं आहे हे माहिती नसेल आणि अशा वेळेस जर आपण तांब्याचा कलश जर देव्हाऱ्यामध्ये स्थापन केला, तर त्या कलशाच्या स्वरूपात कुलदैवत आपल्या देव्हाऱ्यात मांडलेलं असतं असं म्हटलं जातं। तर बघा, जर आपल्या देव्हाऱ्यामध्ये आपण कुलदैवताची स्थापना केली, तर हे खूप खूप अनुभव सिद्ध आहे आणि याचा खरंच खूप फरक पडतो। आजच्या या व्हिडिओमध्ये ही मंगल कलशाची स्थापना कशी करायची, यासाठी काय साहित्य लागणार आहे, त्याचं पाणी केव्हा बदलायचं, पानं कोणती घ्यायची आहेत, जो नारळ आहे तर तो नारळ काय करायचा, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला बदलायचं असेल तर त्या नारळाचं काय करायचं, आणि नारळाला तडा वगैरे गेला, कुंभ आला, तर त्याचं काय करायचं, याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, या ठिकाणी मी तांब्याचा तांब्या घेतला आहे, तुम्ही कोणताही घेऊ शकता, स्टीलचा घेतला तरी चालेल, पितळी घेतला तरी चालेल। याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकून घेतली आहे, अक्षदा टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी बघा, बरेच जण यामध्ये दुर्वा फूल घालतात, जर तुम्हाला मिळालं तर तेही घातलं तरीही चालणार आहे या ठिकाणी। आणि त्यानंतर बघा, मी आंब्याचे पानं घेतले आहे, या ठिकाणी तुम्ही खाऊची पानंसुद्धा घेऊ शकतात, जी पानं तुम्हाला अवेलेबल होतील, आंब्याची किंवा खाऊची, त्या या दोन्हीपैकी कोणतीही पानं तुम्हाला घ्यायची आहेत आणि 5 पानं घेऊन ही अशा प्रकारे आपल्याला कलशामध्ये मांडून घ्यायचं आहे। आता कलशामध्ये नारळ, आता मी तर नेहमीचा कळस मांडते त्याच्यामुळे हेच नारळ घेतलेलं आहे। आता बरेच जण नारळ धुवून घेतात, तुम्हाला जमलं तर तुम्हीसुद्धा धुवून घेतलं तरीही चालणार आहे। तर बघा, हे नारळ आहे ते माझं नेहमीचं पूजेचं। आता या ठिकाणी जो शेंडीचा भाग आहे ना, तो वरच्या बाजूने करायचा आहे आपल्याला आणि नारळ या अशा पद्धतीने पाण्यामध्ये बुडल असं ठेवायचं आहे। बरेच जणं पाणी कमी ठेवतात, तर पाणी कमी नाही, आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला नारळ ठेवून घ्यायचं आहे। बघा, तर आता हा जो तांब्या आपण घेतलेला आहे, यावर आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे, कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आपल्याला। तर बघा, या ठिकाणी मी स्वस्तिक काढून घेत आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। बघा, आता स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्या बाजूने 5 बोटं आपल्याला कुंकवाची वडायची आहे आणि स्वस्तिक कधीच रिकामं सोडायचं नाही, त्याच्यामध्ये हे आपल्याला असे ठिपके ठेवून घ्यायचे आहेत आणि यानंतर आपल्याला 5 बोटं कुंकवाचे उलट्या दिशेने म्हणजेच खालून वरती आपल्याला काढून घ्यायचे आहे। आणि यानंतर मी स्वस्तिकवर अक्षदासुद्धा लावून घेतलेल्या आहेत बघा, आणि थोडंसं ज्यावेळेस कुंकू लावलेलं आहे कुंकवाचं स्वस्तिक, त्यावेळेस हळदसुद्धा थोडीशी लावून घ्यायची आहे तुम्हाला। आणि हे खालून वरती अशा पद्धतीने 5 बोटं तुम्हाला ओढून घ्यायची आहेत स्वस्तिकच्या बाजूने। खूप सोपं आहे, काहीच अवघड नाही, परंतु याचा खूप खूप चांगला अनुभव येतो आपल्याला। आपल्या देव्हाऱ्यामध्ये कलश स्थापन करायचा आहे तुम्ही, तर हा कलश तुम्ही शुक्रवारी मंगळवारी करू शकता, गुरुपुष्यामृत असेल त्या दिवशी करू शकता, पौर्णिमा असेल त्या दिवशीसुद्धा तुम्ही करू शकता। खूप चांगलं असतं देव्हाऱ्यामध्ये कलश स्थापना करणं, तर नक्की करा। आणि या ठिकाणी बघा, मी देव्हाऱ्यामध्ये डिश ठेवून घेतलेली आहे तांदळाची, म्हणजेच बघा, तुम्ही असंच ठेवलं तरीही चालणार आहे, पण आपण बऱ्याचदा साफसफाई करताना आपल्याला डिश ठेवली म्हणजे उचलायला सोपं पडतं, तर मी त्याच्यामध्ये तांदूळ ठेवून घेतले आहे आणि हळदी कुंकू वाहून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने कलशाची स्थापना करून घेतलेली आहे। बघा, जर तुम्हाला देव्हाऱ्यामध्ये कलश स्थापन नसेल करायचा, तर तुम्ही बाजूला पाटावर किंवा चौरंगावर कलशाची स्थापना करून मध्यभागी तांदळाची रास काढून त्यावर कलश मांडला तरीही चालणार आहे। बऱ्याच जणांच्या देव्हाऱ्यावर जागा नसते, तर तुम्ही असंही केलं तरीही चालणार आहे। यानंतर बघा, दिवा कलश स्थापनेच्या अगोदरपासूनच मी दिवा लावलेला आहे, कारण की अग्निदेवता आपल्या प्रत्येक गोष्टीला साक्षी असते हे मी सांगितलेलं होतं। आता बघा,
कलशस्थापना झाल्यानंतर तुम्हाला कलशाची पुन्हा विधिवत पूजा करून घ्यायची आहे. म्हणजे जे नारळ आहे त्याला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, फूल असेल फूल वाहून घ्यायचं आहे आणि अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत आणि नमस्कार करायचा आहे आपल्या देवी. आता हे पूर्णपणे ज्यावेळेस आपण कलश स्थापना करतो तर पूर्ण वेळ आपल्याला देवीचा मंत्र म्हणायचा आहे. जो मंत्र तुम्हाला येईल तो मंत्र म्हणायचा आहे आपल्याला आणि पूर्ण पूजा करेस्तवर, पूर्ण कलश स्थापना करेस्तवर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आणि मध्ये काहीही बोलायचं नाही. त्यानंतर बघा, धूप दीप आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे आणि आपल्या देवीला साकडं घालायचं आहे. जे काही तुम्हाला म्हणायचं असेल ते तुम्ही तुमच्या देवीला सांगून घ्यायचं आहे आणि काही चुकलं असेल तर त्याची माफी देखील मागायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने ही कलश स्थापना करायची आहे तुम्हाला. तर बघा, या कलश स्थापनेमध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती मी तुम्हाला सांगते की आता हा जो कलश आहे याच्यामध्ये आपल्या तीन देवतेंचा वास आहे. तर ते तीन दैवत कोणते आहे हे मी तुम्हाला सांगते. तर बघा, आहे जी तांब्याची वरची कडा असते इथे विष्णू भगवान असतात, मध्यभागी शिव असतात, ही जी बांगडीसारखी खालची बाजू आहे आणि इथे जे आहे ते ब्रह्मदेव असतात. म्हणजे तळाशी अगदी शेवटी ब्रह्मदेव असतात. मध्ये ही जल आपण ठेवलेलं असतं, ती जलदेवता असते. म्हणजेच आपण विष्णू भगवानांच्या मुखामध्ये लक्ष्मीदेवीचा वास करत आहोत अशा पद्धतीने हे नारळ आपल्याला ठेवायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपली मंगल कलशाची स्थापना करून झालेली आहे. आता आपल्याला ज्यावेळेस हा जो कलश आहे हा याच्यातलं पाणी बदलायचं असतं, पानं बदलायची असते किंवा नारळ खराब झालं तर काय करायचं. तर ज्यावेळेस पाणी बदलायचं असेल तर हे पाणी तुम्हाला संपूर्ण घरभर शिंपडायचं आहे. फक्त संडास बाथरूम टॉयलेट जे आहे ते सोडून आणि उरलेलं पाणी आपल्याला तुळशीला घालायचं आहे. तर हे कलशाचं पाणी असल्यामुळे इकडे तिकडे आपल्याला फेकायचं नाही, ते पायदळी आलं नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, पानं खराब झालेली असतात तर ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहेत. आणि ज्यावेळेस नारळ खराब होतं किंवा त्याला कोंब येतो तर ते नारळ कोंब आल्यानंतर तुम्ही तुमच्या शेतामध्ये त्याचं झाडही उगवू शकता किंवा तुमच्या बागेमध्ये किंवा कुंडीमध्ये लावून त्याचं तुम्ही झाड तयार करू शकता. आणि जर खराब झालं तर तुम्हाला ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे. आता दर महिन्याला ज्यावेळेस आपण हे नारळ बदललं पौर्णिमेला तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला हे नारळ कलशाचं असल्यामुळे फोडून खायचं नाही, ते तुम्हाला पाण्यामध्येच सोडायचं आहे. सर्वात महत्त्वाचं, देवाऱ्यामध्ये कलश कुठे स्थापन करायचा. तर देवाऱ्यामध्ये कलश स्थापन करताना देवाऱ्याची उजवी बाजू असली पाहिजे आणि आपली डावी बाजू, म्हणजे देवाची उजवी बाजू ती आपली डावी बाजू येणार. अशा पद्धतीने आपल्याला तो कलश ठेवायचा आहे. आणि ठेवताना कलशाच्या खाली आपल्याला तांदळाची रास ही काढायची आहे किंवा डिशमध्ये तांदूळ हे ठेवायचे आहे. तर आशा आहे की कलशाबद्दलचे सगळे प्रश्न तुमचे सुटले असतील. आणि जरी काही शंका असेल तर मला कमेंट करून नक्कीच विचारा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी.